हरिओम मी नितीन सिंह मिस्त्री पाम उपासना केंद्र बापू येण्याच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये मी एकदम वाईट म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला सद्गुरू नसल्या तर आपल्याला माणसाची किंमत नसते आणि सद्गुरू आल्यानंतर आपल्याला जशी भगवंत आपल्याला देणं देतो तसं मला सद्गुरूने मला देणं दिलेलं आहे. मी 1997 साली बापूंकडे उपासनेला यायला लागलो. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप अनुभव आले. त्याच्यातला एक छोटासा अनुभव मी सांगतो. माझं 99 साली ॲक्सिडेंट झालं होतं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या 2 वेळा पायाचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या पाय ऑपरेशन केल्यानंतर सेकंड ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरनी नस डॅमेज केली त्यामुळे माझ्या पायानं पूर्ण 6 महिने बेडरेस डॉक्टरनी सांगितलं. पण त्या 6 महिन्यामध्ये माझं पाय पूर्ण सरळ म्हणजे चालायला होईना तर काय करावं काय करेना. तर मला आपल्या आपल्या आमच्या उपासना केंद्र अमरसिंह भोपळे हे माझ्याकडे आले. ते बोलले की तुम्ही दादांकडे जावा. नंतर दादांकडे गेलो. त्यानंतर माझा पाय पण एकदम दादांनी सांगितल्याप्रमाणे तसे उपचार केलेले. त्यानंतर माझं पूर्ण हे झालं. मी माझ्या चालायला पण लागलो मी. त्यानंतर असे अनुभव येत राहिले. माझा लहान मुलगा 4 वर्षाचा असताना त्याला तो ताप त्याला ताप आला आणि दिसेली लागली. तर आम्ही आमचा फॅमिली डॉक्टर वर्तक म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो असता डॉक्टर बोलले की डॉक्टर फिरायला गेले होते. तर आम्ही 15-20 दिवस डॉक्टरकडे म्हणजे 15 दिवस डॉक्टर आले नाही. आम्ही साध्या ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट चालू केली. त्यानंतर माझा मुलगा बापूंचा म्हणजे बापूंचा खूप करत असतो. हनुमान चालीसा म्हणा रामरक्षा म्हणा हे करत असतो. तर ते करत असताना तो एकदम एवढा वीक झाला म्हणजे काय 15 दिवस काहीच खात नव्हता. तर बापूने सांगितलं ना अवघाचे संसार सुखाचा करेल आनंद भरी तिने लोक. तो सर्व आपल्याला आनंद देतच असतो. आनंद आपण किती घ्यायचा ते आपल्यावर असतं. तर बापू नंतर त्याला मग माझी माझ्या आईने मला फोन केला की त्याला इमर्जन्सी मुंबईला हलवायला सांगितलंय. तर मुंबईला न जाता आम्ही माझ्या आईने सांगितलं भविष्यामध्ये काजी म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. त्यानंतर माझ्या मुलाला काजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर बोलले की आम्ही वाचवायचा प्रयत्न करू बाकी सगळं तुम्ही देवावर सोडून द्या. माझ्या आईला सांगितलं की देव आपला बापू आहेतच आपल्यासाठी 108% आणि तो येणारच आहे. आणि संध्याकाळी गेलो तर मी माझ्या सकाळपासून 39 कंपनीने चालू ठेवली आणि नॉनस्टॉप ती चालू ठेवली. मी फोन पण नाही केला. आणि संध्याकाळी माझ्या आईचा मला फोन आला की तो खायला लागला. हे फक्त आणि फक्त माझा बापूच करू शकतो. दुसरं कोणीच करू शकत नाही. हे बापूने ग्वाही दिलेलीच आहे. मी तुला कधीच टाकणार नाही. मी तुला या जन्मात काय तुझ्या अनेक जन्मात अनेक वेळेला तुम्हाला मी कधीच टाकणार नाही. हरिओम श्रीराम अंबद्य.